तर मुलांनो, आता आपण जे इंग्लिश बोलायला शिकतो तर त्याच्यासाठी जो पाया असतो तर त्याच्यासाठी आपल्याला टू बीचं जे रूप आहे आणि वाक्यरचना कशी करायची हे समजून घेणं आवश्यक आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आय वी यू यू ही सी इट आणि दे हे जे करता आहेत आपल्या प्रत्येक वाक्यामध्ये त्याचा वापर करून आपण वाक्यरचना बनवत असतो. सो जर आपल्याला असं म्हणायचं आहे की काल मी शाळेत गेलो होतो, ओके, सो एस्टरडे आय वेंट टू स्कूल, ओके, किंवा एस्टरडे आय वॉज ॲट स्कूल, दिस इंडिकेट्स, हे सांगतं की ही क्रिया पास्ट टेन्समध्ये झाली होती, म्हणजे भूतकाळात झाली होती. ठीक आहे, आय एम गोईंग टू स्कूल जर प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं असेल तर आपल्याला असं म्हणायचं आहे आय एम गोईंग टू स्कूल. आणि जर फ्युचर वर्तमान काळात भविष्य काळात जर बोलायचं असेल तर आपल्याला विल आणि शालचा वापर करू शकतो आपण. तर विल कधी वापरायचं, शाल कधी वापरायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर आय विल गो टू द स्कूल और आय विल और आय शाल गो टू द स्कूल, ओके. सिमिलरली वी वेअर ॲट फंक्शन और वी वेअर ॲट स्कूल, म्हणजे आम्ही पूर्वी शाळेत गेलो होतो किंवा काल गेलो होतो. वी वेअर ॲट म्हणजे गेलो होतो. वी आर ॲट स्कूल, आम्ही आत्ता शाळेत आहोत. वी विल बी इन द स्कूल, आम्ही शाळेत जाऊ. यू वॉज ॲट स्कूल, तू शाळेत होतास. यू आर ॲट स्कूल, तू शाळेत आहेस. यू शाल और यू विल बी इन द स्कूल, तर तू शाळेत असशील. सिमिलरली दिस यू डू डिनोट्स प्लुरल, तर इकडे आय यू ही सी इट हे सिंग्युलर दाखवतात, म्हणजे एक वचन, म्हणजे जर एकच असेल तर. जर अनेक असतील, जर एकटा असेल तर आय म्हणू शकतो, जर खूप लोक असतील तर त्याच्यासाठी वी, किंवा जर ते खूप लोक असतील तर त्याच्यासाठी यू येईल, ओके. सिमिलरली ही सी इट म्हणजे आपण म्हणतो की तो मुलगा ती मुलगी, तसंच ते लोक, त्यासाठी आपण हे दे वापरतो. सो हियर ही वॉज ॲट स्कूल, तो स्कूलमध्ये होता, किंवा सी वॉज ॲट स्कूल, ती स्कूलमध्ये होती, ओके. सिमिलरली जर आपल्याला वर्तमान काळात बोलायचं असेल तर ही इज ॲट स्कूल, तो स्कूलमध्ये आहे. सी ए सी इज ॲट स्कूल, ती स्कूलमध्ये आहे, ओके. किंवा ज्यावेळेस आपला करता ही किंवा सी दोन्ही पण नाही आहे तर त्या केसमध्ये जर आपल्याला वाक्यरचना करायची असेल, ओके, समजा पुस्तकाविषयी बोलायचं आपल्याला तर इट वॉज ॲट स्कूल, किंवा म्हणजे आय फॉरगॉट इन द स्कूल, त्यावेळेस आपण म्हणू शकतो इट वॉज ॲट स्कूल, त्यावेळेस ते स्कूलमध्ये होतं. इट इज ॲट स्कूल म्हणजे ते स्कूलमध्ये आहे, ते पुस्तक आहे. तर कोणी विचारलं की वेर इज माय बुक, तुम्ही म्हणू शकता इट इज ॲट स्कूल. सिमिलरली ओके ही विल बी इन द स्कूल, सी विल बी इन द स्कूल, ओके, इट विल बी इन द स्कूल. ठीक आहे, जर कोणी विचारलं की माझं पुस्तक मला कधी मिळेल तर तुम्ही म्हणू शकता टुमारो इट विल बी इन द स्कूल. दे आर ओके, सो दे वेअर इन द स्कूल, ते स्कूलमध्ये आले होते, म्हणजे खूप लोक असतील तर ते स्कूलमध्ये आले होते. दे आर ॲट स्कूल, ते स्कूलमध्ये आले आहेत. आणि दे विल और शाल, दे विल बी इन द स्कूल, ते स्कूलमध्ये येतील. तर मी अशी अपेक्षा करतोय की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, ओके. जर काही समजलं नसेल तर नक्की मला फोन करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. धन्यवाद.